Amin, sir. Yes, yes. Welcome, welcome. Welcome, Spanish, Luis. Sir, your name and the name, Mr. Luis. Oh, what to the king. Nice, please sit down. Thank you. दोस्तों आज अपन सब यहाँ पे ये मीटिंग जिसका फुल फॉर्म होता है अल्कोहलिक्स एनोनिमस, ये मीटिंग यहाँ पे रोजाना शाम 7:30 से 9 बजे तक होती है, और यहीं पे नहीं पूरे वर्ल्ड में ये मीटिंग जो नशे से लत हुए लोग है, जो एडिक्ट है किसी भी तरह की नशा से, उनके लिए ये मीटिंग होती है। और हमारा अनुभव ऐसा है, ये मीटिंग में आने के बाद कई लाखों लोग नशे से दूर रह के अपनी पुरानी अच्छी खासी जिंदगी आज जी रहे हैं। मीटिंग शुरू करने से पहले मैं आपको मीटिंग के बारे में कुछ बताना चाहता हूँ कि आप हमारे बीच नए मेंबर आए हैं, मिस्टर लुइस, आपका बहुत बहुत स्वागत, ताजा स्वागत। जैसे कि लुइस ये हमारे पुराने मेंबर हैं। हेलो, और आप भी आज से हमारे मेंबर हो चुके हो। यहाँ हमारे मीटिंग के मेंबर होने के लिए कोई भी फीस ना भरनी पड़ती है, ना ही हम किसी से बाहर से लेते हैं। हम हमारे पैसों से जमा किए हुए किट्टी से यहाँ का खर्चा चलाते हैं, और यहाँ पे शेयरिंग्स होता है सिर्फ, ना कोई लेक्चर है, ना कोई सिखाता है, ना किसी से जबरदस्ती करता है। यहाँ आने के बाद सिर्फ हम हमारा बीता हुआ पास्ट जो बुरा था वो शेयर करते हैं, उसके जरिए नया आने वाला सभासद यहाँ पे आके अपनी अच्छी जिंदगी जीने की आशा रख सकता है। तो आप अपनी यहाँ पे शेयरिंग करेंगे तो ये जो बात है शेयरिंग की, ये सिर्फ ये चार दीवारों में रहेगी, ना ही किसी के घर पे जाएंगी, ना किसी के कैंपस में इसकी चर्चा होंगी, यहीं पर ये सीमित रहती है। यहीं पर रखना है ये बातों को, ना घर पर चर्चा करना है, ना दोस्तों के साथ उसको बांटना है। इसलिए आपके दिल में जो भी है आप दिल खोल के यहाँ पे बता सकते हो। इसीलिए मीटिंग आज 180 देशों में चल रही है। 1934 से ये मीटिंग चालू की है, मिस्टर बॉब एंड बिल, ये दो जो नशेड़ी थे अपने फाउंडर मेंबर रही है। ये भी मीटिंग का एक खास तरीका है कि यहाँ पे ना कोई प्रेसिडेंट है, ना कोई सेक्रेटरी है, यहाँ पे हर कोई मेंबर ही रहता है। जिन्होंने ये मीटिंग चालू की वो भी आज तक खुद को मरते दम तक फाउंडर मेंबर ही रह चुके हैं। तो अपन सब यहाँ पे मेंबर हैं, और ये मेंबर को यहाँ पे आने के बाद अपनी शेयरिंग करना है, अपने जज्बात निकालना है। और यहाँ पे आने के बाद हर कोई अपने सच्चे सच्चे जज्बात यहाँ पे निकलता है। तो मैं मीटिंग शुरू करता हूँ मिस्टर चिकाग रवि किरण। और एक बात, ये मीटिंग में हम सिर्फ हमारा नाम बताएंगे, सरनेम नहीं बताएंगे। इतनी बात ध्यान में रखना। मीटिंग चालू कीजिए मिस्टर की रवि किरण। हाय फ्रेंड, दिस इज रवि किरण। हाय हाय मित्रांनो, मी सीरम किरण। आज मी तुमच्यासमोर उभा आहे, जिवंत आहे, ते उच्च शक्तीचा आशीर्वाद म्हणावा असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं। मित्रांनो, मी नोकरीला होतो चांगल्या अभ्यासपदावर, परंतु काही मित्रमंडळी काही एन्जॉयमेंट त्यामुळे मी दारूच्या नादी लागलो, दारूच्या आहारी गेलो। दारूच्या आहारी गेलो ती एन्जॉय म्हणून गेलो, मजा म्हणून गेलो, परंतु मला ती दारू इतक्या थराला घेऊन जाईल असं कधीही वाटलं नाही। माझा मेंदू फक्त एन्जॉय एन्जॉय मजा 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 करणे, दारू पिल्यानं मजा होते, फक्त ब्रेनला चांगलं वाटते, झोप येते, त्यासाठी मी नशा करायचो। अक्षरशः इतकी नशा करत गेलो की काही काळानंतर मी दारू पिऊन कामावर जाऊ लागलो, दारू पिऊन ऑफिसला जाऊ लागलो। दारू पिण्याच्या नशेमध्ये आमच्या काही कर्मचारी वर्ग असतो, त्याच्यामध्ये लेडीज सुद्धा असतात, त्यांना वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न करतात, माझ्यामध्ये वासना जागृत होती, करायचं काही नाही परंतु त्यांच्यावर वाईट नजर टाकायची, अशा वासना जागृत होत गेल्या। मग त्या वासनेमध्ये एका लेडीजनं माझ्याविषयी तक्रार केली की हा मला संशयाने बघतो, असली चाळे करतो। मग ते साहेबांनी रायटिंगमध्ये घेऊन मला त्या कामावरून निलंबित करण्यात आलं। त्या निलंबनाचं टेन्शन घेऊन मी घरी गेलो, घरून पैसे घेतले
आणि मग अगोदर इंग्लिश लिहायचो, मग नंतर देशीवर आलो, देशीच्या अड्ड्यावर गेलो. मला ते टेन्शन सहन झालं नाही. देशीच्या अड्ड्यावर जाऊन इथं 2-3 क्वार्टर मारून परत घरी यायचो. असं करत 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 जे रात्रीपीत गेलो ते मला सकाळी 5 उठायची सवय लागली. ब्रेन हॅमरिंग होऊ लागलो, त्याच्यानंतर डोकं दुखू लागलं. मग सकाळी 5 जाऊन त्याचा उतारा घेण्यासाठी जाऊ लागतो. मग सकाळपासून जे चालू ते संध्याकाळी 10 जेवण नाही, काही नाही, घरचे परेशान, सगळे परेशान. सगळ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला तू असं का करतो, परंतु मी काय समजलो नाही. मला दारूनं समजूच दिलं नाही. त्यानंतर मी घरी मारामारी केली, बायकोला मारलं, आई वडिलांना शिवा, अशा प्रत्येक याच्यामध्ये बुदळ माप बुदळ माप सगळा धिंगाणा समाजामध्ये कोणालाही शिवा देण्याचा प्रयत्न, याला शिवा देण्याचा प्रयत्न, सगळं त्या ठिकाणी केलं. मग नंतर काही दिवसानंतर माझ्या आपोआप पोटात पाणी भरायला सुरुवात झाली. माझं लिव्हर डॅमेज झालं. लिव्हर डॅमेज झाल्यानंतर मला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरने सांगितलं मग याचं लिव्हर 70-80% डॅमेज झालेलं आहे, याची काही कमी शक्यता आहे. पोटात पाणी झालेलं आहे ते काढावं लागतं. त्याच्यानंतर जर हा दारू पिला तर तो मृत्यू क्षेत्राला जाऊ शकतो, त्याचा मृत्यू होऊ शकतो. असं टाळी करून डॉक्टरनं माझ्या पोटातलं पाणी काढलं. मित्रांनो, पोटातलं पाणी काढल्याच्या नंतर माझ्यामध्ये क्रेविंग जागृत झाली, अजून क्रेविंग होऊ लागली. अशी क्रेविंग की आता पोटात पाणी झालंच झालं, परंतु दारूची क्रेविंग. मला झोप येत नाही, रात्र मी झोपलो नाही, 3-4 दिवस सतत जागी राहू लागलो, क्रेविंग होऊ लागली. परत मी अजून दारू प्यायच्या अड्ड्यावर गेटहून उडी मारून रात्री 2:30 गेलो. 2:30 जाऊन मी ते क्वार्टर आणले आणि दारू पिऊन नंतर झोपलो. मग घरच्यांना वाटलं आता हे मरते दारू पिऊन. त्यांनी मला रिहॅबमध्ये ॲडमिट केलं. रिहॅबमध्ये ॲडमिट झालो. काही रिहॅबमध्ये मला सेशन मिळाले नाही, चांगले सेशन नाही. खायने पिणे आणि इलाजच चालू होता, बस झोपणे, एखादं सेशन राहायचं, मला काही समजून आलं नाही. मी परत परत 3